हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण कुरकुरीत झटपट महाराष्ट्रीयन स्टाईल पालक वडी ह्याची रेसिपी आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक करा, शेअर करा, तसेच आमच्या व्हिडिओ कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा. पालकच्या वड्या इतक्या सुंदर झालेल्या आहेत, इतक्या अगदी छान कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेल्या आहेत, आणि पालक हा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावहसुद्धा आहे. अशा ह्या वड्या आपण नेहमी बनवू शकतो जेवणामध्ये, किंवा स्टार्टर म्हणूनसुद्धा अशा बनवू शकतो. इतक्या छान अगदी लागतात ह्या वड्या. जसे आपण आळूच्या वड्या बनवतो त्या टाईपमध्ये सुद्धा आपण ह्या वड्या बनवू शकतो. पण ही अगदी सोपी ट्रिक आहे, त्या ट्रिकने तुम्ही ह्या झटपट अगदी अशा ह्या पालकच्या वड्या बनवू शकता. चला तर मग बघूया आपण पालकच्या वड्या कशा बनवायच्या आहेत ते. आपण पालकच्या वड्या ह्याची रेसिपी बघणार आहोत. त्याच्यासाठी मी एक कप किंवा एक ही मोठी वाटी घेतलेली आहे. ते मी पालक घेतलेलं आहे. पालक मी चांगला तर धुवून घेतला आहे आणि धुवून असं बारीक चिरून घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण एक चमचा आलं लसूण आणि हिरवी मिरची घालायची आहे. ह्याच्यामध्ये मी एक मोठी हिरवी मिरची घेतलेली आहे, 4-5 लसूण पाकळ्या आणि 1/2 इंच आलं हे घेतलेलं आहे. त्याच्यानंतर 1/4 टीस्पून ओवा घ्यायचा आहे. 1/4 टीस्पूनला थोडी कमी हळद घ्यायची आहे. थोडीशी 1/2 टीस्पून आपण लाल मिरची पावडर. चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत. साधारणपणे 1 टीस्पूनला थोडं कमी घातलेलं आहे मी. त्यानंतर ह्याच्यामध्ये 2 टेबलस्पून आपण बेसन घालणार आहोत. 2 टेबलस्पून. त्याच्यानंतर 1 टेबलस्पून आपण तांदळाचं पीठ घालणार आहोत. तांदळाच्या पीठाने आपले वड्या खूप फार अगदी अशा कुरकुरीत होतात अगदी. आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया. हे आता मी चांगलं मिक्स करून घेतली आहे. हे आता चांगलं मळून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर एका स्टीलच्या प्लेटला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. आता ह्याच्यावरती आपण हे जे मळलेलं हे आहे आपलं मिश्रण, ते ह्याच्यावरती आपण थोडंसं असं थापून घेऊया. खूप पातळ असं करायचं नाही आहे, थापायचं नाही आहे. थोडंसं असं जाडसरच आपल्याला थापायचं आहे, म्हणजे त्याच्यात छान आपल्याला वड्या पण कट करता येतील. थोडंसं असं जाडसर हे करूया. आपण आता प्लेटमध्ये थापून घेतलेलं आहे थोडंसं असं जाडसर. पण स्टीम द्यायचं आहे, त्याच्यामुळे मी एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक प्लेट ठेवलेली आहे. त्या प्लेटवरती आपण हे ठेवायचं आहे प्लेट. ह्याच्यावरती आपण झाकण ठेवायचं आहे आणि साधारणपणे 12 ते 15 मिनटं आपण याला स्टीम देऊन घ्यायचं आहे मीडियम विस्तवावरती. आता आपण हे मीडियम विस्तवावरती स्टीम घेऊन घेऊया. 10 मिनटं झालेली आहे. आपण आता विस्तव बंद करूया आणि झाकण काढून बघूया. हे बघा, आपली अगदी छान शिजून आलेली आहे, वाफून आलेली आहे आपली ही पालकवडी. आता ही थोडी थंड होऊ दे, त्याच्यानंतर आपण शॅलो फ्राय करूया. थंड झालेलं आहे. आता ह्याच्या आपण एकसारख्या अशा वड्या कापून घेऊया. आता मी ह्याच्या वड्या कापून घेतली आहे, झालेले आहे. आता हे आपण शॅलो फ्राय करून घेऊया. त्यासाठी मी तवा गरम करायला ठेवलेला आहे. मी तवा हा नेहमी आयनचा तवा वापरत असते, कारण का तो आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. जर आपल्याला पाहिजे तर तो आपण नॉनस्टिक तवासुद्धा वापरू शकता. आता मी तव्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. तेल थोडंसं असं गरम होऊ दे. तेल आपलं गरम झालेलं आहे. त्याच्यावरती आपण थोडेसे तीळ घालायचे आहेत वरती आपण ह्या वड्या ठेवायच्या आहेत. अशा प्रकारे सर्व वड्या आपण अरेंज करून ठेवूया. अरेंज केलेले आहे. कडेने आपण थोडंसं अजून तेल सोडूया आणि छान अशा कुरकुरीत अशा आपण शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहेत वड्या. आता हे 2 मिनटं असंच ठेवूया. उलट करून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा छान अशा कुरकुरीत करून घेऊया. ह्या सगळ्या आता मी उलट करून घेतली आहे.
पापडे आता तळून मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आणि ह्या सर्व्ह करण्यासाठी रेडी आहेत. ह्या आपण जेवणामध्ये सुद्धा देऊ शकतो किंवा ब्रेकफास्टला सुद्धा आपण हे अशा बनवू शकतो. असे साईड डिश म्हणून सुद्धा आपण ह्या करू शकतो. इतक्या ह्या आरोग्यदायी आणि छान कुरकुरीत अगदी लागतात ह्या बड्या. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ह्यापुढे सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया. धन्यवाद.